केंद्रातील मोदी सरकारने यंदाच्या हंगामातील पहिला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून सादर केला. यामध्ये आंध्र प्रदेशमध्ये 15,000 कोटी रुपये देण्यात आले तर बिहारमध्ये रस्ते इन्फ्रास्ट्रक्चर आणि पर्यटन प्रोत्साहित करण्यासाठी 26,000 करोड रुपये देण्यात आले. आता या गोष्टीवर टीकाही होऊ लागली आहे. आता या बजेटमध्ये तर महाराष्ट्राला भोपळा मिळाला आहे अशी टीका होऊ लागली आहे. महाराष्ट्राला या बजेटमध्ये काहीच मिळालं नसल्याचं म्हटलं जात आहे. तर मोदींनी नावडता महाराष्ट्र अशी योजना सुरू केलेली दिसते. अशा शब्दात शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी बजेटवर नाराजगी व्यक्त केली आहे. तर बिना एखाद्या गोष्टीची चाचणी आणि पडताळणी न करता कोणीही काहीही म्हणत असतं. तर चला आपण बघूयात नक्की या बजेटमध्ये महाराष्ट्राला मिळालंय तरी काय. महाराष्ट्राला बजेटमध्ये बिहार आणि आंध्र प्रदेश इतके पैसे नसतील मिळाले तर काही प्रोजेक्ट नक्कीच मिळाले आहेत. यामध्ये समावेश होतो तो म्हणजे 1. विदर्भ मराठ्यातील सिंचन प्रकल्प 600 कोटी. 2. महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधार 400 कोटी. 3. सर्वसमावेश विकासासाठी इकॉनॉमिकल कॅरिडोर 466 कोटी. 4. पर्यावरणपूरक शाश्वत कृषी प्रकल्प 598 कोटी. 5. महाराष्ट्र कृषी आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प 150 कोटी. 6. MUTP 3 908 कोटी. 7. मुंबई मेट्रो 1,087 कोटी. 8. दिल्ली मुंबई औद्योगिक कॅरिडोर 499 कोटी. 9. MMR ग्रीन अर्बन मोबिलिटी 150 कोटी. 10. नागपूर मेट्रो 683 कोटी. 11. नाग नदी पुनर्जीवन 500 कोटी. 12. पुणे मेट्रो 814 कोटी. 13. मुळा मुठा नदी संवर्धन 690 कोटी. या सर्व गोष्टींची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. पण देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये 15% योगदान देणाऱ्या महाराष्ट्राला जास्त काही भेटलेले नाही ही बाब पण खरीच आहे. येणाऱ्या 2 ते 3 महिन्यात राज्यात निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर आर्थिक पॅकेज भेटतील अशी आशा होती पण ते झालेलं काही दिसत नाहीये. तर चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना खुश करण्याचा प्रयत्न या बजेटमध्ये झालेला आहे अशी टीका केली जात आहे. आणि आता यावरती तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि या बजेटमध्ये महाराष्ट्राच्या बाबतीत भेदभाव झालेला आहे की नाही यावरती तुमचं काय मत आहे हे पण आम्हाला जरूर कळवा.